आगामी सणउत्सव आणि नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर सांगली शहर पोलिसांनी शहरात रूट मार्च आयोजित केला होता. पोलीस निरीक्षक अजय सिंधकर आणि सहाय्यक निरीक्षक निलेश बागाव यांच्या उपस्थितीत शहरातील प्रमुख मार्गावरून हा रूट मार्च काढण्यात आला. यामध्ये 42 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. सण उत्सव या काळात नागरिकांची काळजी घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. याबाबतचा विश्वास जनतेमध्ये निर्माण करण्यासाठी हा रूट मार्च काढण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक अजय सिंधकर यांनी स्पष्ट केलंय. आगामी येणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे आज सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये मित्रमंडळ चौक, तानाजी चौक, पटेल चौक, राजवाडा चौक या मार्गे रूटमार्च घेण्यात आला. या रूटमार्चमध्ये दंडकापू योजनेचा सराव व रूटमार्च घेण्यात आला. या रूटमार्चमध्ये 2 अधिकारी आणि 42 कर्मचारी असे हजर होते. आणि तसंच 31 डिसेंबर या दिवशी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण 31 डिसेंबर हा आपण आपल्या घरीच साजरा करावा. बाहेर सार्वजनिक ठिकाणी कोणीही गर्दी करू नये. संचारबंदीचे आदेश लागू आहेत आणि प्रत्येकाने हा उत्सव जो 31 डिसेंबर आहे नववर्ष स्वागत हे आपापल्या घरामध्ये करावं.